बदलापूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने एकतेचे जोरदार दर्शन घडवत लाक्षणिक साखळी उपोषण करण्यात आले. या मार्मिक निषेधाला पाठिंबा देण्यासाठी विविध धार्मिक समुदायांचे प्रतिनिधी एकत्र आले. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण संपेपर्यंत लाक्षणिक साखळी उपोषण सुरूच राहणार आहे. हे उपोषण म्हणजे मराठा समाजाला इतर मागासवर्गीय ओबीसी सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण मिळावे अशी तीव्र मागणी आहे. विविध धार्मिक गटांचे सदस्य त्यांची श्रद्धेची पर्वा न करता न्याय आणि समतेच्या शोधात एकतेच्या गरजेवर जोर देऊन या कारणाला पाठिंबा देण्यासाठी एकत्र आले आहे. प्रचंड लक्ष आणि पाठिंबा मिळून दिलेले उपोषण हे मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्याच्या अटूट बांधिलकीचे मार्मिक प्रतीक आहे. सकल मराठा समाजाचा निषेध असा दणदणीत संदेश देतो की जोपर्यंत त्यांच्या समान संधी आणि प्रतिनिधित्वाच्या मागण्या ऐकल्या जात नाहीत आणि त्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत ते कायम राहतील. लाक्षणिक साखळी उपोषण सुरू असतानाच त्यांचा आवाज ऐकला जाईल आणि मराठा समाजाच्या अधिक चांगल्या न्याय भविष्यासाठी त्यांच्या आकांक्षा पूर्ण होतील या आशेने देश पाहत आहे. सकल मराठा समाज बदलापूर शहर आणि ग्रामीण या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये मराठा योद्धा, मराठा क्रांतिकारक योद्धा, गेल्या 6 दिवसापासून जो माणूस अन्नाचा पोटामध्ये कण नाही आहे, पाण्याचा एक थेंब नाही आहे, त्या मनोज जरांगे पाटील साहेबांना बदलापुरातून सकल मराठा समाजाच्या माध्यमातून इथं त्यांना समर्थन देण्यासाठी आम्ही इथं साखळी उपोषण आजपासून बदलापूर शहरामध्ये सुरू केलेलं आहे की जेणेकरून जोपर्यंत मनोज जरांगे पाटील साहेब त्यांना न्याय मिळत नाही, त्यांच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळत नाही, त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत बदलापूर सकल मराठा समाजाच्या माध्यमातून इथं आम्ही साखळी उपोषण हे तोपर्यंत सुरू ठेवणार आहे. सर्व पक्ष म्हणता येणार नाही. हा एक समाज आता स्टेज आहे, याचं नाव आहे सकल मराठा समाज. यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक इथं येऊन आम्हाला पाठिंबा देतात, सर्व पक्षीय लोक येऊन पाठिंबा देतात. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा समाजाचे आराध्य दैवत आहेत, तसे इतर समाजाचे आराध्य दैवत आहेत. मराठा समाजाच्या मागण्या मान्य होण्यासाठी 40 वर्ष या सरकारला लागतात. मग ते सरकार कोणी असो कुठले असू द्या, सरकार एखादं 5-4 वाजता शपथविधी घेते, परंतु मनोज जरांगे पाटील साहेबांच्या मराठा समाजाच्या मागण्या रविवार असतात म्हणून बंद असतात, म्हणून सोमवारी त्यांना मीटिंग घ्यावी लागते, म्हणून या सरकारचं डोकं ठिकाणावरती आहे का, असाच प्रश्न सकल मराठा समाजाच्या माध्यमातून आमच्या मनात उद्भवतो. गेले 6 दिवस जे अंतरवाले सराटी येथे उपोषण चालू आहे मनोज जरांगे पाटील यांचं, त्यांच्या समर्थनार्थ इथे आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून साखळी उपोषण सुरू केलेलं आहे. आणि हे जोपर्यंत आमचा तिथे जोपर्यंत त्यांचं आंदोलन किंवा त्यांचं जे उपोषण आहे ते जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बदलापूर मधील सकल मराठा समाजाने जे सुरू केलेलं, आता आम्ही जिथे बसलेलो आहोत त्या स्थळावरून आम्ही सुद्धा उठणार नाही असा आम्ही निर्धार केलेला आहे. सकाळी आमची या सकल मराठा समाज बदलापूर या सर्व आमच्या समाजातर्फे जे उपोषण करतो त्या माध्यमातून आमची सरकारला एकच मागणी आहे की लवकरात लवकर हा आरक्षणाचा तिढा सोडून आमच्या समाजाला इतर समाजाला जे जसं आरक्षण आहे ज्या पद्धतीचं आहे त्याच पद्धतीचं आरक्षण त्याच याचं आरक्षण आम्हाला मिळावं ही आमची ठामपणे मागणी आहे. मी मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन करतो, कारण महाराष्ट्रामध्ये अतिशय गरीब मराठा समाज आहे. या मराठा समाजाला खरोखर आरक्षणाची गरज आहे, परंतु गेली 40 वर्ष झाले हा आमचा समाज आरक्षण मिळवून झगडतो, तरी आज देखील आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. या ठिकाणी मी सरकारला सांगू इच्छितो की पूर्वी मराठा समाज हा शेती करणारा समाज होता, कुणबी समाज होता, आणि त्यांच्याकडे शेती मोठ्या प्रमाणात होती, पण आज तशी मराठा समाजाकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणात शेती राहिलेली नाही, त्या शेतीचे तुकडे झालेले. पूर्वी मराठा समाजाकडे 20 एकर 25 एकर अशी शेती होती, त्यानंतर त्यांचे तुकडे होऊन आज मराठा समाजाकडे केवळ 3-4 एकर शेती राहिलेली आहे. आणि त्या शेतीच्या उत्पन्नावरती मराठा समाजांच्या मुलांना जर आज शाळा शिकवायची असेल, कॉलेज शिकवायचं असेल, आणि त्या कॉलेजची फी जर भरायची असेल तर ती कॉलेजची फी आरक्षण नसल्यामुळं त्या समाजाला इंजिनिअरिंगचं कॉलेज असेल, मेडिकलचं कॉलेज असेल, या कॉलेजची फी लाखोच्या रुपयामध्ये आहे. आणि तो मराठा समाज हा शेतकरी समाज, त्यांच्याकडे एवढं मोठ्या प्रमाणात उत्पन्न उपलब्ध नाही,
आणि तो फी कशी भरू शकणार यासाठी मराठा समाजाला सरकारचा सरकारकडे माझी एवढीच मराठा समाजांची मागणी आहे की ज्या इतर समाजाला फी मध्ये व नोकरीमध्ये सवलत आहे त्याचप्रमाणे सवलत ही मराठा समाजाच्या मुलांना देऊन त्यांचं शिक्षण व नोकरीमध्ये कशी प्रगती करेल याचा विचार करावा असे मी सकल मराठा समाजाच्या वतीने बदलापूरच्या वतीने विनंती करत आहे.